बोळातील जळत्या घरासाठी अग्निशमन दुचाकी येणार सेवेसाठी. अगदी बरोबर आहे. आतापर्यंत आपण मोठ्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरातून प्रसंग पडला तर ग्रामीण भागात किंवा औद्योगिक परिसरामध्ये एखाद्या ठिकाणी अचानक आग लागली तर ती आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ट्रक्स किंवा मोठ्या गाड्या येताना आपण पाहिलेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये छोट्या अरुंद रस्त्याच्या गल्ली आणि बोळामध्ये किंवा झोपडपट्टीच्या परिसरामध्ये रस्ते पुरेसे अरुंद असतात आणि त्यामुळं मोठ्या प्रकारचे वाहन तिथं जात नाही आणि मग एखाद्या घराला, दुकानाला, एखाद्या कारखान्याला आग लागली आणि रस्ते जर छोटे असतील तर तिथपर्यंत पोहोचताना अडचण होते. परिणामी मोठ्या स्वरूपामध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी त्या वस्तू किंवा कधीकधी प्राणी आणि मग मानवालासुद्धा एखादा धोका होऊ शकतो. यावर खूप चांगला विचार निघाला असून आता कमी ट्रकच्या तुलनेमध्ये कमी क्षमता असलेल्या दुचाकी विकसित करण्यात आल्या असून या दुचाकी भडकते आगीवर 3 मीटर ते 12 मीटर अंतरावरून तसेच 30 फूट उंचीपर्यंत फवारा मारू शकतात. ज्या फवाऱ्यामध्ये पाणी आहे आणि रासायनिक फोमचा देखील वापर केल्यामुळे हे नियंत्रण मिळणं शक्य आहे. चला तर ही डिटेल बातमी आपण आता बघूया. आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन विभागाकडून नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी अग्निशमन दुचाकी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या दुचाकींचे लोकार्पण परवाच सन्माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते झाले आणि या आता मोटरसायकली उद्गिरात 4, अहमदपूरला 2, निलंगा आणि औसा या नगरपरिषदेला प्रत्येकी एक एक आणि नगरपंचायतींनाही प्रत्येकी एक दुचाकी मिळते आहे. वॉटर मिस्ट फायर एक्सट्रीयुशर मोटर बाईक आणि कॉम्प्रेस्ड इयरफोम बाईक अशा 2 प्रकारच्या अग्निशमन दुचाकी प्राप्त झाल्या आहेत. अरुंद रस्ते, गल्लीबोळातील जागा तसेच झोपडपट्टीच्या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी या अग्निशमन दुचाकी सहज पोहोचू शकतात. भडकणाऱ्या आगीवर अर्थात 3 मीटर ते 12 मीटर अंतरावरून तसेच 30 फूट उंचीपर्यंत फवारा मारू शकतात आणि यामध्ये पाण्यासोबत रासायनिक फोमचा देखील वापर करता येतो आणि त्यामुळं आगीवर नियंत्रण मिळवता येतं आणि अशामुळं आगी मालमत्ता आणि प्रसंगी मानवी नुकसानीपासून किंवा प्राण्यांच्या नुकसानीपासून आपला बचाव करता येऊ शकतो. त्यामुळं अशा पद्धतीच्या दुचाकी आता उपलब्ध झालेल्या आहेत आणि काही ठिकाणच्या त्या उपलब्ध होतील. लवकरच त्या संदर्भात त्यांना संपर्क करायचे मोबाईल नंबरसुद्धा सगळीकडे सांगितले जातील. आपण किंवा आपल्या परिसरामध्ये कोणतेही घर किंवा झोपडपट्टीमध्ये आग लागणार नाही याची आधीच काळजी घेणं भाग आहे. म्हणून खुल्या स्वरूपामध्ये किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोकळ्या जागेत आणि तसेच बंद घरामध्ये सुद्धा आग लागणार नाही यासाठीची काळजी घेणं मोठं महत्त्वाचं आहे. त्या स्वरूपातच मोठ्या स्वरूपात फटाके फोडू नयेत. विद्युत डीपीपासून थोडीशी मानवी वस्ती दूर असली पाहिजे. डीपीच्या खाली बरेच जण जळण किंवा कडबा किंवा तुराट्या वगैरे ठेवतात आणि त्या जरी MSEBवाले ठेवू देत नसतील तरी कुणी प्रसंगानुरूप ठेवतं आणि त्याचाही दुष्परिणाम होऊ शकतो. कधीकधी विजेच्या तारा एकमेकाला घासूनसुद्धा अग्नी पेटू शकतो. पण या सगळ्याच अग्नी पेटणार नाहीत याची पहिल्यांदा काळजी घ्यावी आणि त्यासोबतच ज्वलनशील पदार्थ घरी ठेवू नयेत. पेट्रोलजन्य पदार्थ असतील किंवा अन्य पदार्थसुद्धा असतील किंवा केमिकल्स असतील आणि त्यासोबतही समजा एवढं करूनसुद्धा कधी आग लागलीच तर अग्निशमन वाहनाचा जसा नंबर किंवा अग्निशमन कार्यालयाचा नंबर जसा आपल्याकडे असला पाहिजे त्याच पद्धतीनं आता नव्यानं ज्या अग्निशमन दुचाकी येत आहेत त्यांनी जाहीर केलेली नंबरसुद्धा आपल्याजवळ असणं अपेक्षित आहे. एकंदरीत तुम्ही कोणत्याही अग्नीपासून तुमचा स्वतःचा आणि तुमच्या घरांचा आणि तुमच्या परिसरातल्या गल्लीतल्या लोकांचा बचाव करण्याच्या दृष्टीनं ही एक चांगली संधी असणार आहे. आजची माहिती कशी वाटली बघा. निश्चितपणे छान वाटली तर ती लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पहिल्यांदा जर कमलाकर सावंत 5699 या यूट्यूब चॅनलवर असाल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. शिवाय लवकरात लवकर अशा अग्निशमन दुचाकीचे नंबर्स आम्हाला प्राप्त झाले की आम्ही तुम्हाला कळवणारच आहोत. पुन्हा एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद.